राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलेच नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाने मुक्त हस्ताने पैशाचा वापर केला, यामुळे नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं, असा आरोप पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात कमी पडल्यानं आणि सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा वाटल्यानं राष्ट्रवादीचा नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाला, अशी प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पराभवाचं खापर वरिष्ठ प्रभाऱ्यांवर फोडण्याचे सत्र सुरू केले असतानाच स्थानिक राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याशीही याबाबत चर्चा केली. सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या पीछेहाटला कार्यकर्तेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला असल्याचा आरोप केलाय. निवडणूक ते नोटाबंदीपर्यंत सर्व विषयांवर सतीश चव्हाण यांच्याशी केलेल्या चर्चेचा हा एक भाग. निकालाचं जर का आपण विश्लेषण केलं तर आपण म्हणतो त्याचा अर्थ निघू शकतो त्यातून की जागा कमी आल्याचा अर्थ शेवटपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. म्हणजे तुम्ही मान्य करता, मान्य करतो आम्ही राष्ट्रवादी पोहोचू शकले नाही ग्रासरूट पर्यंत? राष्ट्रवादी नाही, कार्यकर्ते. अच्छा, जे इथले स्थानिक स्थानिक कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे आम्ही निवडणुका हरलो. आणि आता जे जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद आणि चुकांच्या दुरुस्त्या करू, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की आता चांगली परिस्थिती आहे राष्ट्रवादीची? ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी पक्ष नंबर एकलाच राहील अशी माझी खात्री आहे. असं आहे की नोटाबंदीचं आम्ही खुल्या दिलाने स्वागत केलं, सगळ्यांनीच केलंय. म्हणजे काँग्रेसचे राहुल गांधी असतील, आमच्या आदरणीय शरद पवार साहेब असतील, यांनी स्वागत केलेलं आहे. आता थोडा त्रास होतो हे मान्य, परंतु सगळ्यांचीच इच्छा अशी आहे आणि मोदीजी पण म्हणतायत 50 दिन मुझे आम्ही 1 तारखेची वाट बघतोय, त्यानंतर मग बघू, त्याचं विश्लेषण करू. कुठेतरी सरकारला पुरेशी संधी दिली पाहिजे ना सर. असं त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल. 50 दिवस त्यांनी मागितले असेल किंवा विचार करूनच मागितले असेल. त्या एवढ्या महत्वाच्या निर्णयाला 50 दिवस त्यांना द्यायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. जानकरांचं असं म्हणणं आहे की पब्लिक ही रस्त्यावर उतरत नाही आणि आता जे इलेक्शनचे जे रिझल्ट आले ते म्हणजे मोदी सरकारांच्याच फेवरमध्ये, त्याच्यामुळे आताचे निकाल हे मोदींच्या फेवरचे आहेत याच्याबद्दल बिलकुल मी सहमत नाही. धनशक्तीचा प्रचंड वापर याच्यामध्ये झालेला आहे, त्याच्यामुळं कदाचित निकाल लागू शकले असतील. परंतु मी परत एकदा सांगतो की 50 दिवस मोदींना दिले पाहिजे, नंतर त्याचं विश्लेषण करता येईल. असं म्हणणं आहे की जे सत्ताधारी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वापरून हे यश संपादन केलं असं म्हणायचं. आदरणीय गडकरी साहेब नेहमी लक्ष्मी दर्शन म्हणायचे, तो शब्द मी वापरू शकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण लक्ष्मी दर्शन बऱ्याच लोकांना झालं अशा बातम्या आहेत. आणि दानवेंनी सुद्धा पैठणमध्ये स्टेटमेंट केलं होतं, पेपरमध्ये वाचलं मी, असं स्टेटमेंट केलं. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना नोटीस बजावली. तर तुमचं जर म्हणणं आहे की म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पूर्णपूर्ण वापर करून हे यश संपादन केलं असं म्हणणं आहे, आधीच सांगितलं. त्यानंतर आता जे पुढचे इलेक्शन जिल्हा परिषद त्याच्यामध्ये काय असेल तुमची रणनीती? आमची रणनीती कुठं? इलेक्शन आधी सांगितलं, समोरचे सावध होतील ना. पण रणनीती कशी सांगणार आम्ही? काय असेल? आम्ही पुरेपूर काळजी घेऊ, जास्तीत जास्त जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला राष्ट्रवादी राहील अशी माझी पूर्ण खात्री. विरोधक सत्ताधारींना घाबरतायत का सर? नाही, बिलकुल नाही. की त्याच्यामुळे आपण बोलायला घाबरतोय असं काही नाही. नाही, काही घाबरायचं कारण नाही. कोणी कोणाला घाबरा, लोकशाही आहे भारतामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना बनवली आहे त्याच्यामध्ये कोणी कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही. येत्या काळामध्ये तुम्ही पूर्णपणे विरोध करणार? पूर्णपणे आम्ही त्यांच्या चुकीच्या निर्णयांना विरोध करणार, चांगल्या निर्णयांना पाठिंबा देणार. आणि जे काही चुकीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेची फजिती होती त्यामुळे आम्ही आवाज उठून रस्त्यावर येणार. आणि विद्यापीठाच्या बाबतीत आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये तुमचं काय आता भूमिका राहील? विद्यापीठामध्ये राज्य शासनाने खर तर हे ऑटोनॉमस आहे, अकॅडमिक ऑटोनॉमी त्यांना दिलेली आहे. आता ज्या काय विद्यापीठावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा शासनाची आहे ती वापरून त्याच्याकडून माहिती घेतली पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की जे कुलगुरू आहेत त्यांच्या कार्यप्रणालीच्या बाबतीत? नाही, आता मला तर काय त्याचा अजून फारसा अनुभव नाही, मी काय त्यांच्यावर कधी काम केलं नाही. परंतु जे विद्यार्थ्यांकडून जे शिक्षकांकडून ऐकतो त्याच्यामध्ये त्यांनी थोडीफार कार्यपद्धती सुधारणा केली तर ते यशस्वी होतील.